छोटासा प्रश्न असा, थोडा भावनिक प्रश्न आहे. तुम्हाला मी बरेचदा विधान परिषदेत बोलताना पाहिलेलं आहे आणि धनंजय मुंडे हे आक्रमक वक्तृत्व म्हणून ओळखले जातात, भावनिक नसतात किंवा अटॅक कसा करायचा ह्यासाठी ते ओळखले जातात. पण तुम्ही एक किस्सा मध्यंतरी शेअर केला होता, एक वर्ष दीड वर्षापूर्वी असेल, की तुम्ही घरी गेला होतात आणि तुमची मुलगी म्हणाली होती की बापा आता थांबा, आता तुम्ही जाऊ नका. ते नक्की काय झालं होतं? काय की कसं आहे की आपले ज्यावेळेस काही कारण नसताना ज्या पद्धतीने आपली बदनामी होती आणि ही जी काही आपली पुढची पिढी आहे, म्हणजे माझी मुली असतील, तुमची मुलं असतील, ते एका वेगळ्या वातावरणात मोठे होत आहेत. आता लक्षात येतं की आपण किती कष्ट घेतोय, किती मरमर करतो आहे, आपण आपल्या मुलींना वेळ देऊ शकत नाही आणि तरीसुद्धा अशा पद्धतीचं राजकारण होत असेल. तर ती म्हणली की माझी मोठी मुलगी म्हणली की नको सोडून दे दादा, मला मुली दादा म्हणतात, मुली दादा सोडून द्या, विषय काही बंद आहे, कुठलं करायचं केलं तुम्हाला बस झालं. तर ते हे कारण असं आहे की तुम्ही कुठल्या कारणाने बदनाम करताय, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मला आनंदाने जमीन दिली, ज्या शेतकऱ्यांना तुम्ही महिन्याला 40,000 रुपये तुमच्या कारखान्यातून देता, जे कारखाना बुडीत काढला, ज्याचं ऊस दिलं नाही, त्याच शेतकऱ्यांना वारंवार तुम्ही माझ्यावर केस करायला आलो होता. एका जमिनीचे पैसे मी दोन दोनदा त्यांना खरेदीत दिले की बाबा ठीक आहे, तुमची काय नाराजी आहे, तुम्ही असं करू नका. तरी तेच शेतकरी ज्या पद्धतीने माझ्यावरती करतात आणि मी शेतकऱ्याची जमीन लाटली असं म्हणतात की ज्या व्यक्तीने माझ्यासारख्या माझी घरची जमीन मागच्या 5 वर्षे हे सगळं 2009 पासून जे काय मी संघर्ष करतो आहे आमच्या घरातल्या घरात, 100 एकर जमीन मला स्वतःची घरची विकून आत्तापर्यंत मी राजकारणात अशा पद्धतीने टिकलो, त्यामुळे हे सगळं आपल्या पुढच्या पिढीला माहिती आहे, त्यामुळे हे असं करण्यापेक्षा बंद करा, आपण आनंदाने जगू, तुम्ही कमीत कमी मला चांगलं वेळ तर देताल, आम्ही कसं घडतोय एवढं तर बघताल, या एक भावनिक विषय आहे.